नांदेडमध्ये 2019 मध्ये झालेल्या तलाठी नोकर भरतीत अपात्र उमेदवारांची निवड झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्त्यांनी केली. अपात्र कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करावी या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात केली. अपात्र उमेदवारांची नियुक्ती रद्द करून त्या जागेवर पात्र उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तलाठी पद भरती 2019 अनुषंगाने जिल्हा निवड समितीने 62 तलाठी पद उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार करून देगलूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ज्यांच्याजवळ कागदपत्र नसते वेळेस आणि काही उमेदवाराजवळ बोगस कागदपत्र असते वेळेस त्यांना निवड करण्यात आली आणि उपविभागीय अधिकारी देगलूर यांनी नियुक्ती दिली आहे. त्यापैकी माजी सैनिक प्रकाश उत्तमराव हसनाबादे यांच्याजवळ त्यांच्या मिलिटरीच्या सेवापुस्तिकेवर लिंगात या जातीचा उल्लेख आहे आणि त्यांनी वाणी या जातीचा बोगस सर्टिफिकेट काढून त्याच्यातून इतर मागासवर्गीय माजी सैनिक समांतर आरक्षणाचा तलाठी पदावर नियुक्ती मिळविली. दुसरा उमेदवार प्रिया विठ्ठलराव जाधव यांनी 30% महिला आरक्षणातून नियुक्ती मिळवली पण त्यांच्याजवळ महिला आरक्षणाचे प्रमाणपत्रच नाही. या त्यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे नांदेड जिल्हा कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहोत.